पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास 30 शाळांविरोधात महापालिकेकडे तक्रारी दाखल झाल्यात. कोरोना काळात खासगी शाळांनी फीसाठी तगादा लावू नये असं सरकारनं जाहीर केलेलं असताना शाळांची मनमानी सुरू असल्याचं या तक्रारींवरून स्पष्ट झालंय. सातत्यानं होत असलेल्या तक्रारींमुळे आता महापालिकेनं शाळांच्या मनमानी कारभारासंदर्भात स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केली आहे. चौकशी शाळा दोषी ठरली तर त्यांना नोटीस पाठवली जाणार आहे. शाळांकडून खुलासा किंवा समाधानकारक पावलं उचलली गेली नाहीत तर त्यांची मान्यताही रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला जाईल असं पिंपरी चिंचवड महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय. खासगी शाळांकडून ऑनलाईन क्लाससाठी खर्च येतो, शिक्षकांचा पगार आहे अशी विविध कारणं दिली जात आहेत. खासगी शाळांना आपण मुलांना तरी आरटी ॲक्टनुसार कोणालाही शिक्षणापासून आपण वंचित ठेवू शकत नाही. या अनुषंगाने आपण सर्व शाळांना नोटीस दिलेली आहे. जरी फी भरणं हे बंधनकारक असलं तरीसुद्धा सध्याच्या लॉकडाऊन काळात पालकांची आर्थिक परिस्थिती बरीशीच बिकट झालेली आहे. त्यामुळे आम्ही शाळांना सांगतो आहोत की तुम्ही त्यांच्या फीज आहेत त्या इन्स्टॉलमेंटमध्ये घ्या